रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर के भिवंडी तालुका सचिव जितेंद्र जाधव आमरण अनशन पर है। जितेंद्र जाधव भिवंडी तालुका के कोन ग्राम पंचायत आठगांव स्कूल से सटे प्रिज्म रेजिडेंसिंग को लॉन्चिंग को बंद करने की मांग कर रहे हैं। इसी को लेकर वे उपमंडल अधिकारी के कार्यालय के सामने भूख हड़ताल कर रहे हैं। आंदोलनकारियों की मांग है कि आवास प्रशासन को तत्काल कार्रवाई कर आवास विद्यालय को बंद करना चाहिए, क्योंकि यह ग्राम पंचायत की अनुमति के बिना चलाया जा रहा है। गेल्या अनेक दिवसांपासून जी कोन ग्राम पंचायत हद्दीमध्ये प्रिझम रेसिडेन्सी नावाने जी लॉजिंग सुरू आहे, जी लॉजिंग आडगाव शाळेच्या लगतच आहे, ही लॉजिंग बंद करण्यासंदर्भात मी वेळोवेळी माननीय प्रांताधिकारी साहेब यांना पत्रव्यवहार केलेला आहे। माझ्या या पत्रव्यवहाराची प्रांताधिकारी साहेब यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये ती लॉजिंग बंद करण्याचा ठराव घेतलेला असतानाही जे प्रांत अधिकाऱ्यांनी ती लॉजिंग बंद करण्याचे आदेश द्यायचे होते ते आदेश न देता ती चौकशी करण्याचे त्यांनी फक्त आदेश दिले की तुम्ही त्याची चौकशी करा, आणि चौकशी केली असताना स्थानिक कोंडगाव पोलीस स्टेशन जेव्हा मला 149 ची नोटीस देतं त्याच्यामध्ये ते असं उल्लेख करतात की सदरच्या लॉज मालकाकडे लॉजिंगच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या आहेत, परंतु त्या परवानग्यांमध्ये ज्या प्रमुख परवानग्या त्यांना हव्या आहेत त्याच्यामध्ये ग्रामपंचायतची एनओसी नाही, स्थानिक